था कि अप डाउन थोड़ा थोडंसं प्री मार्केट चालू आहे आता, अजून 2 मिनिटात आपल्याला डिस्प्ले होईल की कशा पद्धतीने प्री मार्केट असेल आपलं। वेट अँड वॉच करूयात, ओपनिंग होईल मार्केटची मग आपण काहीतरी मुवमेंट डिसाईड करू शकतो। सगळ्यांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा, गणेश चतुर्थीच्या, गणेश चतुर्थी। ओके चलो, आजच्या काही इम्पॉर्टंट लेवल्स आहेत ते आपण मार्क करून घेऊयात इथे आपल्या डेली ट्रेडच्या ग्रुपवरती, आणि तेच लावायचा प्रयत्न करूयात। आणि आज थोडा वेळ जास्तसुद्धा असू शकतो आपण लाईव्हला, काही हरकत नाही आहे। थोडासा टायमिंग पण वाढवायचा प्रयत्न करेलच मी की कशा पद्धतीने आपल्याला ओके चलो मित्रांनो, थोडंसं गॅप डाऊन, स्लाइटली गॅप डाऊन बघायला मिळते जवळपास 30-36 पॉईंटचं। पण तुम्हाला सांगितलं जसे हे सगळे स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहेत, सो सगळेच्या सगळे आपण डिलीट करूयात, एडिट करूयात सगळेच्या सगळे परत एकदा। ओके चलो, सगळेचे सगळे परत एकदा डिलीट करायचे, एडिट करायचे आपल्याला पूर्णच्या पूर्ण। सो आपण कशा पद्धतीने इंटरेस्ट घेऊ शकतो बघूयात। ओके एकदम फ्लॅटमध्ये ओपनिंग, 30 पॉईंट 36 पॉईंट मायनसमध्ये दिलेलं आहे निफ्टीने। ओके चलो बँक निफ्टीचं बघूयात, बँक निफ्टीने सुद्धा 130 पॉईंट मायनसमध्ये अशा पद्धतीने सपोर्ट लेवलच्या खालच्या बाजूला येऊन सस्टेन करायचा प्रयत्न करते। तर आत्ताच्या काय सपोर्ट लेवल होतील, कुठल्या सपोर्ट लेवल असतील आपल्या बघूयात मग आता आपण। ओके मला तर चेंजेस करायची काही गरज वाटत नाही, ॲज इट इज आहेत, कारण मार्केटने ओपनिंगने त्याच रेंजला दिलेली आहे। सो जास्त वायबल न होता ॲज इट इज लेवल ठेवलं तरी चालतील आपल्याला, असं वेगळं काहीच सिच्युएशन नाही आहे मित्रांनो। ओके चलो खालची लेवल एक आहे, डिलीट करावी लागेल ती। ओके अशा पद्धतीच्या लेवल्स लावलेले आहेत, हायर साईडचा रेजिस्टन्स नियर बायचाच आहे आपल्या, आत्तापर्यंतचा हाय आहे, त्या लेवलला पण मार्केट जाऊ शकतं। फाईन निफ्टीमध्ये बघूयात, फाईन निफ्टीची एक्सपायरी 2 दिवसानंतर म्हणजे उद्याच असेल, आज नाही आहे पण। ओके सपोर्टवरतीच ओपनिंग देत आहे मार्केट, काहीच इश्यू नाही आहे मित्रांनो। ओके जबरदस्त सपोर्टवरती इश्यू करत आहे ओपनिंग, बघूयात काय लेवल पण रिव्हर्स होते, रिटेस्ट होते, कुठून बाउन्स बॅक घेतो मार्केट। 20,470 स्ट्रॉंग सपोर्ट असणार आहे, बघूयात लेवलला सस्टेन करते का फॉल देतं काय करतं बघूयात आपण, मगच आपण डिसिजन घेऊयात एंट्री घेण्याचं नाही घेण्याचं। ओके चलो लेवल कुठलाही चेंजेस नाही, कारण इनसाईडमध्ये कॅन्डल ओपन झालेली आहे। डे टाईम फ्रेममध्ये बघूयात आपण, वीकली डेलीमध्ये, वीकलीमध्ये बघितलं तर नवीन आठवड्याची नवीन कॅन्डल सुरुवात होत आहे, थोडीशी खालच्या बाजूला म्हणजे निगेटिव्ह कॅन्डल दिसत आहे, इनसाईड कॅन्डल तयार झाली, सो निगेटिव्ह कॅन्डल पण तयार होऊ शकते। बट तेच जर आपण डेली व्ह्यूमध्ये बघितलं तर काय लक्षात येऊन जातं आपल्या, परफेक्टली इनसाईड कॅन्डल तयार होण्याचा प्रयत्न। जर तुम्हाला सिम्पली व्ह्यू बघा, 20,150 150 वर निघलं मार्केट तर चांगल्या पद्धतीने सस्टेन करून मार्केट वर जाईल, अख्खा दिवसभर वर राहील, आणि याच्या खाली जर असलं मार्केट तर खालच्या साईडला फॉल देण्याचे सुद्धा चान्सेस आहेत। ओके सिम्पली आणि सोप्या गोष्टी आहेत त्या, तेवढ्याच आपण बघूयात। वेट अँड वॉच, वेट अँड वॉच, फक्त वेट अँड वॉच करायचं आपल्याला। एंट्रीज ज्या आहेत ओव्हर ट्रेडिंग होत जाते त्याच्यामुळे, सो एंट्रीज जी आहे
शक्यतो ज्या जोपर्यंत तुम्ही तुमच्या रेंजमध्ये मार्केट देत नाही तोपर्यंत आपल्याला एंट्री अवॉइडच करायची आहे. जोपर्यंत आपल्या रेंजमध्ये येत नाही ना मार्केट तोपर्यंत एंट्रीज आपल्याला अवॉइड करायच्या आहेत असं म्हणलं तरी चालेल. कारण की जेव्हा एंट्रीज भेटतात त्यावेळेसच मार्केटमध्ये मुवमेंट बघायला मिळते आपल्याला आणि जबरदस्त आपली ती एंट्री होऊन आपण प्रॉफिटसुद्धा कमवू शकतो. बट तेच जर आपण जर रॉंग टायमाला म्हणजे चुकीच्या टायमाला एंट्री घेतली चुकीच्या ठिकाणी तर तिकडे लॉसेससुद्धा होण्याचे चान्सेस असतात. तो आपल्याला वेट अँड वॉच करून परफेक्ट टायमिंगला एंट्री घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आपण. ओके थोडेसे फिक्कट असे लेवल्स लावायचा प्रयत्न केला आहे मी. हे कालच्या प्राईस ॲक्शन होत्या आपल्या डिलीट करून टाकतो ते कन्फ्यूज नको व्हायला. एक्झॅक्टली जशा पद्धतीचा मार्केटचा व्ह्यू द्यायचा प्रयत्न केला होता शुक्रवारी तशाच पद्धतीने सस्टेन करत होतं मार्केट मित्रांनो. ओके चलो वेट अँड वॉच. 4-5 मिनटं चालूच होईल तोपर्यंत आपण सेटअप लावून घेऊ आपला. प्रेशर तर बाहेरचं दिसत आहे मार्केटमध्ये अजून सुद्धा. छोटे मोठे रेजिस्टन्स रिटेस्ट करत आहेत सो वेट अँड वॉच करूयात आपण. स्ट्रॉंग सपोर्ट आहे 150 चा बघू शकतो इकडे. तो जर ब्रेक केला तर मग खालच्या खाली मार्केट चान्सेस असं म्हणू शकतो आपण. बट ठीक आहे सस्टेन करायला अशी अपेक्षा पकडूयात आपण. सस्टेन होऊ शकतं वेगळं काय असं नाही आहे याच्यात. सस्टेन होऊ शकतं मार्केट कारण मार्केटची आजकाल मुवमेंटच अशी आहे की त्यांना टार्गेट कंप्लीट करायचे. टार्गेट म्हणजे मुवमेंट आहे मार्केटमध्ये डाऊन साईडला असो का अपसाईडला असो वोलाटाईल मुवमेंट आहे मार्केटमध्ये. म्हणजे तिथे काय होत असतं डाऊनला असो का आपला असो टार्गेट कंप्लीट करतं रिटेस्ट करतं रिव्हर्सल फिरवतं असं करून स्टॉप लॉस वाजवून आपले लॉसेस द्यायचा प्रयत्न करत असतात. जे ठामपणे एंट्री घेतात त्यांचे बरोबर ते त्यांना बरोबर प्रॉफिट होत असतं. तर आपल्याला फक्त लेवल बघायचे आणि एक ठामपणे एंट्री प्रेडिक्ट करायची आहे कशा पद्धतीने असेल ती. ओके जस्ट एकच मिनटं राहिले शेवटचा बँक निफ्टी निफ्टी सुरुवात होऊन जाईल. सगळ्यांनी लाईक करा कमेंट्स करायचे आहेत तुम्हालाही काय व्ह्यू वाटतो. जस्ट मी सांगत बसलो म्हणजे माझंच ऐकायची अशी गोष्ट नाही आहे. तुम्हाला सुद्धा स्वतःहून प्रिडिक्शन करायचं आहे की कशा पद्धतीने एंट्री घ्यायला पाहिजे आपण काय एंट्री असायला पाहिजे आपली. ओके सगळ्यांनी कमेंट करा. माझा तरी फुल टू फुल आता आजचा साईडवेज जाण्याचा प्रयत्न केलेला आहे मार्केटने. तसं 2 दिवस झालं गॅप अप देऊन साईडवेज जाते. आज साईडवेजच ओपन झालं सो वेट अँड वॉच करूयात थोडा वेळ कुठल्या लेवल्स ब्रेक होत आहेत आणि ब्रेक झाल्या की मग आपण एंट्री घ्यायचा एक प्रयत्न करूयात. तो मला वाटतं ही लेवल आहे जोपर्यंत ब्रेक होत नाही वर किंवा डाऊन साईडला कालच्या डेचे हायची आणि लोची तोपर्यंत मला एंट्री घ्यायला प्रेफर करणार नाही आहे मी मित्रांनो. ओके निफ्टीमध्ये पण बघितलं तर शार्प ब्रेकडाऊन द्यायचा प्रयत्न करतो 130 पॉईंट. ओके शार्प टू शार्प रिव्हर्सल जाण्याचा प्रयत्न करते ते मार्केट. काय प्रीमियम चालू आहेत कशा पद्धतीने प्रीमियम चालू आहेत ते सुद्धा आपण बघूयात. ओके थोडेसे सस्टेन होत आहेत प्रीमियम. प्रेशराइज आहे मार्केटमध्ये. मार्केटमध्ये प्रेशर जास्तच आहे. सस्टेन करायचे प्रयत्न चालू आहेत मार्केटचे. ओके होऊ द्यात पहिली कॅन्डल आहे पहिली कॅन्डलमध्ये सस्टेन होऊ द्यात तुमचे सपोर्ट खूप स्ट्रॉंग आहे बघू शकतो इकडे आपण. थोड्याशा बँका सुद्धा आज थोड्याशा निगेटिव्ह पॉईंटमध्ये दिसत आहेत. उद्या थोडासा वेळ सस्टेन मार्केटला. थोडेसे निगेटिव्ह आलेले आहेत सगळ्याच्या सगळ्या बँका बघू शकतो आपण इकडे. पण होऊ द्यात आता सस्टेनच होऊ द्यात त्यांना.
पहिल्याच कॅन्डलमध्ये ब्रेक करायचा प्रयत्न करते. थोडेसे सस्टेन होतीलच मार्केट. लाईक करा सगळ्यांनी मित्रांनो, सगळ्यांनी लाईक करा, कमेंट करा. अक्षय सर गुड मॉर्निंग, के एन एल ओन सर गुड मॉर्निंग, सागर सर गुड मॉर्निंग, ओके अक्षय गराड सर गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. फाईन निफ्टीचं पण सांगूया, आज नाही आहे एक्सपायरी, उद्या एक्सपायरी आहे फाईन निफ्टीची, उद्या एक्सपायरी असते. ओके उद्या सुट्टी आहे का मार्केटला? ओके उद्या सुट्टी असेल तर मग आजच आपली एक्सपायरी असणार आहे. उद्याची जर सुट्टी असेल 19 तारखेची, ओके चेक होईल. यस 19 तारखेची उद्या सुट्टी आहे, सो आज फाईन निफ्टीची आज एक्सपायरी असणार आहे मित्रांनो. ओके आज फाईन निफ्टीची एक्सपायरी असणार आहे. फाईन निफ्टीमध्ये सस्टेन केलं बघा सपोर्टवरती, कॉल साईडची एंट्री होऊ शकते. बट तुम्हाला सांगितलं असं एखाद पॅटर्न वगैरे मिळाला तर मग एंट्री घ्या, वेट अँड वॉचेस करा तोपर्यंत. ओके एखाद पॅटर्न बघायला मिळाला किंवा आपल्याला कन्फर्मेशन बघायला मिळालं तर एंट्री घेऊ शकतो आपण, सस्टेन करेल मार्केट. चलो रिव्हर्सल चांगल्या पद्धतीने रिव्हर्सल फिरतोय मार्केट. शेवटचा 1 मिनटं राहिला आहे बाकी, बट प्रेशर अजूनही थोडंसं प्रेशर लेवल बघायला मिळत आहे. काहीच लेवल चेंजेस केलं नाही, ॲज इट इज मी लेवल्स ठेवलेले आहेत जे की आपल्या शुक्रवारच्या होत्या, कारण शुक्रवारचं मार्केट टोटल साईडवाईज मार्केटमध्ये गेलं आणि आजचं ओपनिंगसुद्धा इनसाईड दिली, तर अशा पद्धतीने टोटल मी साईडवेज ओपनिंगमध्ये ओपन करायचा प्रयत्न केलेला आहे. ओके सुपर्ब, लक्षात येऊनच जाईल आपल्या काय लेवल्स असतील कशा असतील. चालू करा त्या कम्प्युटर्स. ओके हो द्या त्याला सस्टेन आहे बाकी, अजून 5 मिनिटं बाकीच आहेत त्याच्यामध्ये. अजून एक डाऊन साईडची लेवल बघितली सपोर्टिंगची, अशी खालच्या बाजूची होईल ही वाली लेवल होईल सपोर्टिंगची आपली, त्याच्या आतमध्येच मार्केट यायचा प्रयत्न करत आहे. ओके चलो पहिला 1 मिनटं 5 मिनटं तर संपलेले आहेत, दुसऱ्या 5 मिनटाचं प्रेशर बघायला मिळेल आपल्याला. आणि 15 मिनटाची ही कॅन्डल जी आहे बऱ्यापैकी रिकव्हरी दिलेली आहे तिने. ओके बऱ्यापैकी रिकव्हरी दिलेली आहे, सो वेट अँड वॉच करूयात आपण. थोड्याशा लेवल सस्टेन करायचा, रिटेस्ट करण्याचा प्रयत्न करतायत निफ्टी बँक निफ्टीचे मार्केट. बँक निफ्टीमध्ये सुद्धा बघितलं तर लक्षात येईल खूप चांगल्या पद्धतीने रिव्हर्सल झालेली लाईन, 150-200 पॉईंटचा मायनसमध्ये सस्टेन करायचा प्रयत्न करत आहे मार्केट. ओके बट एक बघायला गेलो तर डब्ल्यू पॅटर्न क्रिएट झालेला आहे, बट चान्सेस वाटत नाही आहेत तसे, म्हणून मी काय ती प्रिडिक्शन सांगणार नाही आहे, पण तरी पण एकदा सांगून ठेवतो की काय असेल आजचं मार्केटचा व्ह्यू कशा पद्धतीने असू शकतो. ओके सिम्पल आणि खूप चांगल्या भाषेत सांगायचा प्रयत्न करतो, सोप्या भाषेत समजून घ्या फक्त, आणि तशा पद्धतीने ट्रेड करायचा प्रयत्न करा. उगाच उलटे पालटे ट्रेड केले लॉसेसचे चान्सेस असतात, तो समजून घ्या थोडासा लेवल्स आणि मग एंट्री करायचा प्रयत्न करा. हे आता थोडंसं रिटेस्ट होईल आणि मग चांगला फॉल होईल अशा पद्धतीचे एक लेवल आहे आपली, 45-800 पर्यंत पण हा फॉल होऊ शकतो. रिकव्हरीसुद्धा चांगली होऊ शकते, रिकव्हरी जर चांगली बाउन्स बॅकची झाली तर आपली एंट्री मिस होऊन जाईल. डब्ल्यू पॅटर्न आहे हा, सी साईडची एंट्री कशा पद्धतीने करायला पाहिजे आणि काय लेवलपर्यंत असणार आहे त्या गोष्टी मी सांगायचा प्रयत्न करत जाईल मित्रांनो. ओके चलो वेट अँड वॉच करूयात आपण. आता सस्टेन करायचा प्रयत्न करतात लेवल्सवरती मार्केट. निफ्टीमध्ये मला डबल टॉप असा बघायला मिळालेला नाही आहे इथे जरी आलो. 1 मिनटं डिलीट करून परत एकदा लावूयात. ओके सस्टेन करती कॅन्डल, एक रिटेस्ट होऊ शकतो असा चांगला 180-170 पर्यंत आणि मग परत एकदा फॉल येऊ शकतो मार्केटमध्ये 100 पर्यंत 19,100 पर्यंत. ओके चलो वेट अँड वॉच करूयात आपण. सस्टेन करत आहेत मार्केट पूर्णपणे. बँक निफ्टीचंही सेमच सिच्युएशन चांगली,
फाईन निफ्टीची सेम सिच्युएशन सांगितली, पण थोडंसं रिट्रेस होऊ द्या त्याला, चांगला रिट्रेस घेईन तो. म्हणजे आपलं हेच चुकतं की आपण लगेच एंट्री घेऊन टाकतो आणि मग बरोबर ट्रॅप करते पोझिशन ती. ओके, सो लगेच एंट्री नको, एक चांगला रिट्रेस होऊ द्या वरच्या बाजूला, मग वरच्या बाजूला एखादी पॅटर्न वगैरे काही मिळाला तर आपण जास्त खाली पण पडणार नाही, फूट साईडला जाणार, म्हणजे काही एवढं पण मोठा फॉल साईडचा व्ह्यू नाही येतो असा की प्रिडिक्ट करतोय मी. रिकवरी जर डे हाय ब्रेक केला तर मग कंटिन्युअसली वरच्यावर असा सुद्धा आपण एक प्रिडिक्शन करू शकतो. ओके, बऱ्यापैकी रिकवरी घ्यायचा प्रयत्न केलेला मार्केटने. रिकवरी होऊ द्या थोडीशी, बँक निफ्टीने चांगली रिकव्हरी घ्यायचा प्रयत्न केलाय. निफ्टीने सुद्धा चांगली रिकव्हरी पहिल्या 5 मिनिटात दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. सेलरचं प्रेशर बघायला मिळतंय मार्केटमध्ये, बट जे काही गॅपडाऊन झालं तिथे सस्टेन करत आहेत मार्केट. सो थोडंसं एक रिटेस्ट होण्याचे चान्सेस, बँक निफ्टी पण बघा फॉलचे रिव्हर्सलचे चान्सेस दाखवत आहेत सगळेच्या सगळे मार्केट्स. अच्छा, लेवल काय असतील सांगायचा प्रयत्न करतोय मी. सगळ्यांनी कमेंट्स करा, लाईक करा व्हिडिओला. कमेंट्स करा आणि लाईक करा मित्रांनो सगळ्यांनी व्हिडिओला. थोडासा फॉल दाखवतोय आणि एक छोटासा रिकव्हरी बाउन्स बॅकचा येण्याचे चान्सेस वाटत आहेत. सो वेट अँड वॉच करू आपण. चलो, खालच्या बाजूला एक हॅमर बघायला मिळतोय आपल्याला. वेट अँड वॉच करूयात, अजून थोडासा वेळ आहे, 15 मिनिटं संपायला. रिव्हर्सल रिटेस्ट चालूच आहेत मार्केटचे. बँक निफ्टीमध्ये पण बघायला मिळते तेच प्रेशर. चलो, निफ्टीने चांगली रिकव्हरी दाखवायचा प्रयत्न केलाय.
सुपर रिकवरी, वेट एंड वॉच करूँ, पंधरा मिनटाच्या कॅन्डलमध्ये बघितलं तर लक्षात येऊन जाईल आपल्याला. आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा मी पोस्ट केलेला आहे मित्रांनो कशी एंट्री असेल ती. थोडासा हा गॅप फिलअप करून मग फॉल साईडला पुशअप करेल, फुट साईडला पुश करेल असा एक व्ह्यू तयार होऊन दिसत आहे. ओके, तो वेट अँड वॉच करूयात मित्रांनो आपण. जबरदस्त हा मूव्ह बघायला मिळालेला आहे पहिल्या 15 मिनिटांमध्ये. प्रीमियम ऑब्जर्वेशन ऑब्जर्वेशन करायला घेऊयात आपण. बँक निफ्टी निफ्टी चांगल्या पद्धतीने रिकव्हरीच्या बेतात आहे. ओके, रिकव्हरी म्हणण्यापेक्षा हे जे काही गॅप डाऊन ओपन झाला तेवढा तो चांगला रिव्हर्सल घेऊन सस्टेन करेल आणि मग थोड्या वेळानंतर एक रिव्हर्सलचा फॉल देईल चांगला असा एक व्ह्यू आहे, अंदाज आहे, बघूयात. कारण इथे जर सपोर्ट घेतला तर चांगल्या पद्धतीने इकडून सुद्धा मार्केट त्याच स्पीडने बाउन्स बॅक होऊ शकतात, बाउन्स बॅकला जाऊ शकतात. ओके, त्याच्यामुळे वेट अँड वॉच करायचं आहे आपल्याला फक्त. सुपर, 1 मिनिट बाकी आहे. सकाळी सकाळी असा मॉर्निंग स्टार आपल्याला बघायला मिळालेला आहे, तो सुद्धा मी प्रिडिक्शन 1 मिनिटात जर ही कॅन्डल सस्टेन राहिली अशी इथल्या इथे वरच्या वरी. एक मिनटात जर सस्टेन राहिली कॅन्डल तर बघूयात काय लेवल कशा पद्धतीने. ओके, बाहेरचं आहे प्रेशर, मॉर्निंग स्टार बघायला मिळतोय. सुपर, कॉल साईडची एंट्री होऊ शकते आपली. 20,200 सी 63 रुपयाच्या प्रमाणे चालू आहे. आता काय लेवल असेल, काय रेंज असेल कमेंट करतो ग्रुपवरती. पण अजून एक कन्फर्मेशन आपल्याला कॅन्डल बघायचीच आहे, सो वेट अँड वॉच करूयात मित्रांनो. ग्रुपवरती मी एंट्री पोस्ट करतो मित्रांनो. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, तिथे तुम्हाला मी डिटेल्स दिल्या जातील. तिथे तुम्हाला एंट्री कशा पद्धतीने घेतली जाईल त्या गोष्टीची माहिती तुम्हाला जाईल मित्रांनो. ओके, चलो नवीन कॅन्डलचे ओपनिंग. या नवीन कॅन्डलनी जर पहिले 5 मिनटं वरच्या साईडला घालवलेत, अख्खे 5 मिनटं वरच्या साईडला सस्टेन केलं, अख्खा दिवसभर मार्केट वर असेल, तर आपल्याला फक्त वेट अँड वॉच करायचं. आणि त्याने जर रेडमध्ये कन्फर्मेशन दिलं, रेड किंवा डोजी, तर आपल्याला कॉल साईडची एंट्री घ्यायची गरज नाही आहे. ओके, बँक निफ्टीमध्ये तेच प्रिडिक्शन, मॉर्निंग स्टार सगळ्यांना दिसतोय. फाईन निफ्टीमध्ये सुद्धा अजून काही झालेलं नाही आहे. फाईन निफ्टीचं कन्फर्मेशन जर झालं तर काहीतरी दिसून येईन आपल्याला, अजून तरी कुठली एंट्रीज प्रिडिक्ट करू शकत नाही. निफ्टी रिव्हर्सल रिटेस्ट, रिव्हर्सल रिटेस्ट चालू आहे निफ्टीचा. ओके, करूयात वेट अँड वॉच. प्रेशर आहे बघायला मिळते निफ्टी, बँक निफ्टी दोघेही. पहिले 15 मिनटं रिव्हर्सल असे बघायला मिळालेले आहेत पूर्णपणे, बघू शकता. हे 15 पॉईंट पहिल्या मिनटाची कॅन्डल झिमर अशी तयार झालेली आहे पूर्ण. ऑलमोस्ट लो दिलाय मार्केटने, थोडासा सस्टेन करते. तर 3 मिनटांनी जर वरती रिव्हर्सल बाउन्स बॅक घेतला, आपण आता बघा 60 रुपयावरती सस्टेन करतो आपला प्रीमियम. 60 रुपयाला वगैरे आपण एंट्री घेऊ शकतो सी साईडची वगैरे. ओके, आणि 2 मिनिटं आपल्याला वाट बघायची आहे लेवल सस्टेन करते आहे का. प्रीमियमसुद्धा खूप शार्पली रिव्हर्सल डिके करते.
फाईन निफ्टीमध्ये लगेच एंट्री प्रिडिक्ट नाही आहे, कारण फाईन निफ्टीमध्ये अजूनही कुठली लेवल मला दिसलेली नाही आहे. ओके, रिव्हर्सलची म्हणा फॉलची म्हणा हीच सिच्युएशन मला दिसून येत नाही आहे. चलो निफ्टी थोडीशी रिकवरी दाखवत आहे. ओके, शेवटचे 2 मिनटं बघूयात. प्रॉपर अशी ग्रीनमध्ये राहिली ही कॅन्डल, आपण एंट्री घ्यायचा प्रयत्न करूयात. नाहीतर ठीक आहे, वेट अँड वॉच. चलो, मार्केटला काही कन्फर्मेशन द्यायचा मूड दिसत नाही आहे. शेवटचे 2 मिनटं बाकी. पर्यंत वगैरे वर जाण्याचे चान्सेस, अजून 30-40 पॉईंटचा वर बाउन्स बॅक आहे. ही कॅन्डल जर सस्टेन राहिली तर आपण एंट्री घेऊयात. वरच्या साईडला कॅन्डल सस्टेन राहिली तर एंट्री घ्यायची. ओके, शेवटचा 1 मिनिट बाकी. तळ्यात मळ्यात चालू आहे कारभार. बँक निफ्टीने शार्प रिव्हर्सल दिलेला आहे खालच्या बाजूला. फाईन निफ्टीने सुद्धा म्हणजे जोर लावलेला आहे खाली पडण्यासाठी. फक्त आपली निफ्टी जी आहे रिकव्हरी देण्याचा प्रयत्न करते. शेवटचा 1 मिनिट. ओके, उद्या सस्टेन. लाईक करा सगळ्यांनी, कमेंट करा. सस्टेन झालेलं नाही आहे बघा, मी एंट्री दिली नाही आहे कुठली अजूनही. लाईक करा सगळ्यांनी लाईक करा आणि कमेंट्स करा कुठली एंट्री होऊ शकते मित्रांनो. ओके, लाईक्स करा सगळ्यांनी. पंडित सर हॅमर बनला आहे बरोबर, सर हॅमर बनलेला आहे, त्याचं कन्फर्मेशन चेक करतो आपण बरोबर का नाही. मला कन्फर्मेशन निगेटिव्ह मिळालेलं आहे, सो ही एंट्री मी रॉंग अशी डिसाईड करतो आहे. बघा शेवटचा 1 मिनिट पण झाला आहे पण आणि कन्फर्मेशन अजून व्यवस्थित दिलेलं नाही आहे आपल्याला. ओके, सो ही एंट्री प्रिडिक्ट करण्यात काही अर्थ नाही आहे. मित्रांनो. ओके, झालं तरी वर थोडंसं रिव्हर्सल जाईल आणि मग फॉल देईल असा एक सिच्युएशन आहे. बट लगेच घाई करू नका, फॉल साईडची एंट्री घेऊन ट्रॅप करू नका, कारण मी पूर्ण व्ह्यू जो दिला आहे, कुठला व्ह्यू दिला आहे तुम्हाला मी, डाऊन साईडला म्हणजे मार्केट खाली पडेल असा व्ह्यू दिला आहे, बघू शकता इकडे. ओके, जर खाली पडणार असा व्ह्यू दिला मी तर कॉल साईडची एंट्री उगाच करून बसू नका. येस, तो वेट अँड वॉच करूयात आपण. परफेक्ट टायमिंगवरती एखादा पॅटर्न निगेटिव्ह भेटेल आपल्याला, हा पॉझिटिव्ह भेटला होता, एखादा निगेटिव्हवाला भेटेल मग आपण एंट्री घ्यायचा प्रयत्न करूयात. बँक निफ्टीमध्ये पिअर्सिंग लाईन असा पद्धतीचा एक पॅटर्न बघायला मिळतोय. कन्फर्मेशन खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो, कन्फर्मेशन शिवाय एंट्री नको आहे आपल्याला. विदाऊट कन्फर्मेशन नो एंट्री असं म्हणलं तरी चालेल, कारण कन्फर्मेशन जर झालंच नाही तर एंट्री घेऊन पण काही अर्थ पुरतच नाही अशी गोष्ट होती. ओके, चलो रिव्हर्सल रिटेस्ट चालू आहे. कन्फर्मेशन चुकीचं देऊन मार्केट वर नेण्याचा बेत हे मार्केटने फसवलंय बघा, ट्रॅप केलं. कन्फर्मेशन तर रॉंग दिलं आपल्याला, मार्केट कंटिन्युअसली वर चाललेलं आहे. 180 पर्यंत वगैरे जाऊ दे त्याला, 20,180 या लेवलपर्यंत जाऊ दे त्याला, मग वाटलंच तर आपण रिव्हर्सची रॅली घेऊया, फुल साईडची एंट्री प्रेडिक्ट करू शकतो आपण. बट तोपर्यंत वेट अँड वॉच करूयात आपण. वेट अँड वॉच.
बघा वर पण जात नाही आहे, साऱ्या गोष्टी ज्या आहेत सस्टेन करत आहेत मार्केटला. सस्टेन म्हणजे साईडवेज मार्केट आहे. बघा ओपन झालं तिथून खाली आलं परत आता वर चाललं, पण ना डे हाईट तोडलेला नाही आहे अजून काहीच नाही आहे. त्याच्यामुळे वेट अँड वॉच करा. खूप चांगले स्ट्रॉंग सपोर्ट बनत चाललेले आहेत, सपोर्टवर सपोर्ट बनत चालले आहेत. सो त्याच्यामुळेच आपल्याला मार्केटमध्ये वोलाटिलिटी क्रिएट होताना दिसत आहे. ओके चान्सेस काय दिसून येत नाही आहेत अजून कुठले. रिवर्सल रिटेस्ट, रिवर्सल रिटेस्ट. चलो एखादा निगेटिव्ह पॅटर्न मी आला तर निगेटिव्ह एंट्री घेऊयात आपण. रिटेस्ट केलेला आहे बघू शकता फाईन निफ्टीने, रिटेस्ट केलेला आहे फॉलची सिच्युएशन. फाईन निफ्टीमध्ये एंट्री घ्यायचा प्रयत्न करूयात आपण, फाईन निफ्टीमध्ये एंट्री घ्यायचा प्रयत्न करूयात मित्रांनो. बट थोडंसं सस्टेन होऊ द्या त्या मार्केटला, कारण मला शार्प टू शार्प असा हा डबल टॉपचा पॅटर्न दिसून येत आहे. तो एंट्री घेण्यात काहीच हरकत नाही आहे, फक्त वेट अँड वॉच करूयात आपण. ओके रिट्रेस कुठपर्यंत होईल हे माहीत नाही आहे, सो रिट्रेसमेंटसाठी वाट बघूयात आपण. आणि जेव्हा रिट्रेसमेंट झालं कम्प्लिटली त्यावेळेस आपण एंट्री घेण्याचा प्रयत्न करूयात मित्रांनो. ओके शेवटचा एक मिनटं बाकी, 5 मिनटाची कॅन्डल थी आणि पूर्णपणे एक कॅन्डल तर रेड झाली, डोजी झाली अशी पूर्ण. ती पण सस्टेन करायचा प्रयत्न करते. फाईन निफ्टीमध्ये प्रीमियम मी ऑब्झर्वेशन करणार आहे शार्प आणि डीप इन द मनीमधला. तर शार्प आणि डीप इन द मनीमधला पुट जर घ्यायचा प्रयत्न केला मी, 20,500 पी मला घ्यावा लागेल. डीप इन द मनी म्हणता येणार नाही त्याला, पण त्या लेवलचा पी घेता येऊ शकते आपल्याला. ओके चलो वेट अँड वॉच मित्रांनो, वेट अँड वॉच. कारण थोडंसं रिव्हर्सलचं मार्केट दिसतंय, आपण उगाचच त्याच्यात पुटची एंट्री केली आणि मार्केटने एक दोन जरी कॅन्डल वर रिव्हर्सल नेल्या, थोडा रेड टेस्टसाठी नेल्या, तिकडे आपल्या स्टॉप लॉस वाजू शकतात. त्याच्यामुळे काही घाई गडबड नकोय, परफेक्ट टायमिंगला एंट्री करायचा प्रयत्न करूयात आपण. येस बँक निफ्टीमध्ये सुद्धा रिजेक्शन रिव्हर्सल बघायला मिळालं. फाईन निफ्टीचं बघूयात, फाईन निफ्टीचं काय सिच्युएशन आहे. एखादा निगेटिव्ह पॅटर्न देईल असतो, शार्प टू शार्प खाली टाकते. बघा तुम्हाला म्हणलं तसं थोडंसं प्रेशर बायर्सचं पण बघायला मिळतोय मला, त्यामुळे मी घाई करत नाही आहे एंट्री करण्यासाठी. चलो एवढा पण लांबचा नको वाटलंच तर आपण 19,400 ऑब्झर्वेशन करतोय. चलो पी साईडची एंट्री कशी होईल, कुठे होईल, काय होईल कन्सिडर करूयात आपण. आणि एंट्री देण्याचा प्रयत्न करत आहे मी. दुसऱ्या 5 मिनटं सुरुवात झालेली आहे, दुसऱ्या 5 मिनटाची रिटेस्ट होऊ द्यात थोडंसं, मग घेऊयात आपण एंट्री. ओके ग्रुपवरती पोस्ट करतोय मित्रांनो मी एंट्री कुठली घेतली. एक एंट्री घ्यायचा प्रयत्न केलाय मी, 15 मिनटं संपून गेलेत आपले, सो एक एंट्री घ्यायचा प्रयत्न केलाय मी. ग्रुपवरती पोस्ट करतोय, फाईन निफ्टीमध्ये एंट्री घेतली. SL लावणं गरजेचं आहे, तशी लावायची गरज नाही आहे पण लावणं गरजेचं आहे. हो काका W पॅटर्न तयार झालेला आहे मित्रांनो, आत्ताच ग्रुपवरती मी पोस्ट केलं, बघू शकता सगळ्यांनी. सो तशा पद्धतीने तो W पॅटर्न आपल्याला बघायला मिळत आहे, त्या शार्पली पद्धतीने रिकव्हरी सुद्धा
असं ट्रॅप करत असतात मार्केट, तर या ट्रॅपिंग पोझिशनमध्ये एकदा पोझिशन अडकली की झालं मग. ओके, आत्ता स्टॉप लॉस पर्यंत आणलेला आहे, कन्फ्यूज मार्केट. निफ्टीने सुद्धा थोडंसं रिटेस्ट करून शार्प रिकव्हरी. टोटल कन्फ्यूज मार्केट आहेत मित्रांनो. एंट्री घेतली नसेल तर वेट अँड वॉच करा, थांबा थोडा वेळ. माझी तरी पडली एंट्री, थोडंसं रिटेस्टसुद्धा होऊ शकतं मार्केट 500 पर्यंत, 20,500 पर्यंत, म्हणजे अजून 30 पॉईंटचा रिव्हर्सल बाउन्ससुद्धा येऊ शकतो. बघा, आणलाय 15 रुपयापर्यंत रिव्हर्स, स्टॉप लॉस हिट करण्याच्या मार्गावर आपल्या, त्या स्पीडने खाली घेऊन आलेला आहे तो. करूयात थोड्या वेळ सस्टेन, मग बघूयात काय असेल एंट्री. मी तर एक फुल टू फुल मला असा शार्पली फॉल साईडची एंट्री दिसते आहे, सो त्या लेवल्स मी मांडून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे की एंट्री आहे. अशा पद्धतीचं मार्केट आज असू, एवढी सिच्युएशन. बँक निफ्टीमध्ये टोटल फ्लॅट आणि साईडवेज चाललं. निफ्टीने शार्प रिकव्हरी घेतली. बघा, निफ्टीची एंट्री घेणार होतो आपण कॉल साईडची, पण इथे याने कन्फर्मेशन चुकीचं दिलं आपल्याला, रॉंग कन्फर्मेशन मिळालं होतं इथे आपल्याला. तर इथे जर ग्रीन कॅन्डल मिळाली असती तर आपण निफ्टीचीच एंट्री घेतली असती, शार्प टू शार्प 180 पर्यंत वगैरे. ओके, त्याचेही प्रीमियम एवढे वाढवले नाही, 4 ते 5 रुपयांनी वाढवलेत फक्त. चलो, रिव्हर्सल रिट्रेसमेंट निफ्टीने शार्प करायचा प्रयत्न केला आहे. ही लाईन आहे, बघूयात. फूट साईडची एंट्री झाली नसेल तर अवॉइड करा, लगेच एंट्रा करू नका कुठल्याही, वेट अँड वॉच करूयात मित्रांनो. ओके, झाली नसेल एंट्री तर वेट अँड वॉच करा. माझी झालेली आहे एंट्री आणि ऑलरेडी स्टॉप लॉसच्या नियर बाय, म्हणजे स्टॉप लॉस वाजवायलाच आलेला आहे असं म्हणू शक म्हणलं तरी काही हरकत नाही. 15 रुपयाच्या तिथे स्टॉप लॉसच्या तिथेच आहे. ज्याला बाय करायचं असेल रिस्क घेऊन, त्याने एकाद लॉट बाय करू शकता. पंधरा पॉईंटच्याच रेंजमध्ये आलेला आहे आणि खालच्या पॉईंटला बघा, असा एक इकडे एक हँगिंग मॅनसुद्धा बघायला मिळालेला आहे, बघू शकतो. इकडे शार्प टू शार्प बाउन्स बॅक घेतोय तो मार्केट पूर्णपणे. असं शेवटचा एक मिनिट आहे, जेवढ्या स्पीडनी फॉल दिला होता तेवढ्या स्पीडनी रिकव्हरी सुद्धा केलेली आहे. ओके, वेट अँड वॉच करूयात. बँक निफ्टी, निफ्टी निफ्टीने खूप शार्पली रिकव्हरी घेतली आहे, बघू शकता. ऑल साईडचीच एंट्री व्हायला पाहिजे होती आपली, मग थोड्यात त्याने आपल्याला एंट्री चुकवलेली आहे, फसवलेली आहे आपली एंट्री, बघू शकतो इकडे मार्केटमध्ये मित्रांनो. फाईन निफ्टीचं बघूयात, फाईन निफ्टीची एंट्री घेतली आहे. सो वेट अँड वॉच. ओके, सस्टेन करायचा प्रयत्न. कुणीही एक्स्ट्रा एंट्रीज अवॉइड करून घेऊ नका, वेट अँड वॉच करा. असाल एंट्रीमध्ये आधीपासून तर होल्ड करा एंट्री, आणि स्टॉप लॉस वाजला असेल तर एक्झिट होऊन जा, काही हरकत नाही आहे. ओके, मार्केटच वोलाटाईल आहे. बघा, निफ्टीने सुद्धा शार्प डॉट टू डॉट त्या लाईनला टच करून रिट्रेस घेतला. पी साईडची जी एंट्री होण्याचे चान्सेस, फूट साईडचा जसा व्ह्यू एक दिसून येत आहे पूर्णपणे, पण बघूयात एखादा पॅटर्न मिळाल्यावरती आपण एंट्री करूयात पी साईडला. ओके, लेवल ब्रेक करायचा प्रयत्न केला होता फाईन निफ्टीने शार्प टू शार्प, त्याच्यामुळे आपण एक एंट्री प्रिडिक्ट करायचा प्रयत्न केला आहे.
त्याचा प्रीमियमसुद्धा खूप आपल्या स्टॉपलॉसला ऑलमोस्ट स्टॉपलॉसच्याही खाली आणलेला आहे, 13-14 रुपये चालू आहे. फाईन निफ्टीमधली ती एंट्री होती. बघा निफ्टीमध्ये सुद्धा शार्प रिकव्हरी घ्यायचा प्रयत्न केला आहे मार्केटने. टेक्निकली मार्केटचा एक फॉलिंगचा व्ह्यू असा बनत आलेला आहे, बनण्याचा प्रयत्न करत आहे फॉलिंगचा, फॉल होण्याचा. वेट अँड वॉच करूयात, 2 मिनिटं बाकीच आहेत त्याच्यामध्ये. फाईन निफ्टी, निफ्टी खूपच रिव्हर्सल रिटर्न्स घ्यायचा प्रयत्न करते आहे. प्रेशर सेलरचं अजूनही दिसून येत. बँक निफ्टीमध्ये सुद्धा सेम सेलरचं प्रेशर, निफ्टीमध्ये सुद्धा सेलरचं प्रेशर. पंधरा मिनिटाच्या कॅन्डलमध्ये बघूयात एखादा पॅटर्न वगैरे काही दिसून येतोय का. जस्ट आत्ताच सुरुवात झाली बघा कॅन्डलची, प्रेशर क्रिएट करत आहे मार्केटमध्ये. वेट अँड वॉच, वेट अँड वॉच. पी साईडचाच व्ह्यू अजूनही, पी साईडचाच व्ह्यू. हो हो यस मित्रांनो, पी साईडचाच व्ह्यू आहे अजून सुद्धा. बँक निफ्टीमध्ये सुद्धा बघूयात आपण, प्रेशर वाढत आहे सेलरचं. निफ्टीने थोडीशी रिकव्हरी दाखवायचा प्रयत्न केलाय बस, बाकी काही विषय नाही आहे. निफ्टीने थोडंसं चांगला रिकवर करायचा प्रयत्न केलेला आहे, पण फाईन निफ्टी आणि बँक निफ्टी दोघांमध्ये सुद्धा प्रेशर दिसून येत आहे. मार्केट शार्प टू शार्प डाऊन साईडला पुश करत आहे. ओके कन्फर्मेशनसुद्धा रॉंग बनवायचा प्रयत्न केला आहे त्यांनी. वेट अँड वॉच करूयात. थोडंसं प्रेशराईज मार्केटमध्ये. कोणी कोणी एंट्री घेतली, कुठली एंट्री घेतली कमेंट्स करू शकता. कमेंट्स वाचूयात आपण, कुठली एंट्री घेतली आहे मित्रांनो. सस्टेन झाल्याशिवाय एंट्री होणार नाही बरोबर. कुणी कोणी एंट्री घेतली आहे ग्रुपमधली, लाईक करा सगळ्यांनी, कमेंट्स करा. आणि बरोबर बरोबर हो द्यात. प्रेशराईजमध्ये, प्रेशरमध्ये आहे, थोडेसे अंडर प्रेशर मार्केट. आपल्या सपोर्ट झोनमध्ये सस्टेन व्हायचा प्रयत्न करत आहे. बघा निफ्टी, फाईन निफ्टीने थोडीशी सपोर्टिंग लेवलच्या खाली आली आपली, म्हणजे फॉल येऊ शकतो एक जवळपास. हा जे काही गॅप अप ओपनिंग झाली तो सगळा अख्खा फिलअप होऊ शकतो गॅप, बस एवढे चान्सेस आहेत. बँक निफ्टीमध्ये सुद्धा सेमच, गॅप अप ओपनिंग झाली तो अख्खा फील होण्याचे चान्सेस, मार्केट फॉल देण्याचे चान्सेस आहेत. ओके निफ्टीने सेमच, पण आपल्या एका साईडवेज बॉक्समध्ये आलेला आहे आता. बस एवढं, साईडवेज बॉक्समध्ये रिव्हर्सल रिटेस्ट, रिव्हर्सल रिटेस्ट चालूच असतं, तो त्या गोष्टी आपल्याला बघायला मिळू शकतात. ओके चलो सिम्पली रिटेस्ट करायचा प्रयत्न करते.
निफ्टीने चांगली एंट्री दिली नाही, इथे कन्फर्मेशन जस्ट दिलं असतं आपल्याला, सो कॉल साईडची एंट्री घेतली असते आपण, पण कन्फर्मेशन चुकीचं दिलं त्याने, त्यामुळे आपण वेट अँड वॉच करत होतो. काहीच हरकत नाही आहे, आहेत थोडेसे रिव्हर्सल रेटेस्टचे चान्सेस, थोडेसे चान्सेस आहे. ऑलरेडी आता कॉलची एंट्री घेऊन उपयोग नाही आहे, सो त्याच्यामुळे वेट अँड वॉच करूयात. त्यातल्या त्यात फाईन निफ्टीमध्ये आपला प्रीमियम खूप सारा डीके करायचा प्रयत्न केला आहे त्याने. बस थोडंसं कन्फ्यूज मार्केट आहे, करूयात आपण वेट अँड वॉच. निफ्टी थोडासा चांगला पद्धतीचा रिव्हर्सल घ्यायचा प्रयत्न करते. ठीक आहे, करूयात वेट अँड वॉच. एक हाय साईडचा रेजिस्टन्स पण आहे 20,200 चा. ओके, खूप चांगल्या पद्धतीचे असे म्हणजे इनसाइड कॅन्डल बनवूनच सस्टेन करत आहेत मार्केट. एक एंट्री ट्रॅप केलेली आहे, कोणी कोणी एंट्री घेतली कमेंट करा, नसेल घेतली तरी सुद्धा मला कळू शकता मित्रांनो, घेतली नाही घेतली. पी ई साईडची एंट्री दिली होती ग्रुपवरती मी, कोणी कोणी घेतलेली आहे कमेंट्स करू शकता मला, म्हणजे लक्षात येईल की कोणकोणी एंट्री घेतली आणि कधी एक्झिट करायचं, काय मुवमेंट आहे लक्षात येऊन जाईल मित्रांनो. ओके, प्रेशराइज प्रेशर मध्येच मार्केट बघायला मिळत आहे, अजूनही प्रेशर आहे सेलरचं त्या स्पीडमध्ये. थोड्या वेळ साईडवेज सस्टेन करायचा प्रयत्न करत आहेत मार्केट. ओके, उद्यात सस्टेन मार्केटला. थोडेसे प्रेशरमध्ये मार्केट निफ्टीने सुद्धा, निफ्टीमध्ये सुद्धा पुट साईडची एंट्री घेऊ शकता मित्रांनो, निफ्टीमध्ये सुद्धा पुट साईडची एंट्री होऊ शकते आपली. ओके, कुठली एंट्री घ्यायची निफ्टीमध्ये, चलो प्रेडिक्ट करूयात आपण. रिव्हर्सल होईल मग आपण पुट साईडची निफ्टीमध्ये सुद्धा एक एंट्री घेऊयात आपण. बघा टोटल वायबल असं मार्केट आहे, कॉल आणि पुटवाल्यांचे दोघांचे स्टॉप लॉस उडवण्यासाठीच फिरवत आहे खालीवरी खालीवरी. वेट अँड वॉच करूयात आपण. पंधरा मिनिटाच्या कॅन्डलमध्ये प्रेशर शार्प टू शार्प बघायला मिळालेलं आहे, ज्या स्पीडने रिकवर झालं त्या स्पीडने परत एकदा खाली आणलं. शेवटचे 3 मिनिटं बाकी आहेत आता कॅन्डलचे.
उद्याच सस्टेन आपल्या लेवलवरतीच. बँक निफ्टीने सुद्धा रिजेक्शन घ्यायचा प्रयत्न, निफ्टीने सुद्धा. ओके सेम रिवर्सल रिटेस्ट, रिवर्सल रिटेस्ट चालूच आहे त्याचा. एक हाय देतोय, एक लो देतोय, एक लो देतोय, एक हाय देतोय. टोटल चान्सेस तर नाही आहेत अजून वर जाण्याचे. मार्केट इथूनच फॉल द्यायला पाहिजे जबरदस्त. उद्याच सस्टेन साईडवेज चाललेलं आहे टोटल मार्केट. कमेंट्स करा तुम्हालाही काय वाटतो व्ह्यू. टोटल असा कन्फ्यूज व्ह्यू बनवलेला मार्केटनी. बघा शेवटच्या एका मिनटात परत एकदा डोजी कॅन्डल बनवली त्याने. शेवटचा एक मिनटं बाकीच आहे अजून. नवीन एक कॅन्डल सुरू होईल 15 मिनटाच्या. आता 15 मिनटं संपतच आलेले आहेत त्याचे. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात सस्टेन करायच्या देतात आहेत मार्केट. चलो 25 26 परत एक डोजेस बघायला मिळाला आपल्याला. परत एक वेळा डोजेस बघायला मिळालेला आहे. बँक निफ्टी निफ्टीमध्ये सुद्धा 15 मिनटाच्या कॅन्डलमध्ये बघू शकतो इकडे आपण. दोन कॅन्डल आहे 15 मिनिटाची. थोडंसं प्रेशराइज मार्केट. टोटल वोलाटाईल, टोटल कन्फ्यूज. निफ्टी थोडंसं रिव्हर्सल न्यायचा प्रयत्न करते बाउन्स बॅक. निफ्टीमध्ये चांगली कॉल साईडची एंट्री बसली असते आपली त्याने, पण कन्फर्मेशनसुद्धा दिलेलं नाही आहे मित्रांनो. आता चुकीचं दिलं होतं सकाळी, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ते एंट्री घेतलीच नाही आपण. ओके बँक निफ्टीने रिजेक्शन द्यायचा प्रयत्न करते. फाईन निफ्टीसुद्धा रिजेक्शनच, बट प्रीमियम खूप सस्टेन करायचा प्रयत्न करत आहेत. टोटली अशी वोलाटाईल आणि कन्फ्यूज मार्केट तरी चालेल. सगळ्यांचा व्ह्यू अप साईडला मार्केट जाईल असा बनवत आहे. वाटलंच तर मग फॉल देईल सगळ्यांचा व्ह्यू कॉल साईडचा.
प्रीमियम खूप स्ट्रॉंग लेवलला सस्टेन करत आहे. रिवर्सल रिटेस्ट, रिवर्सल रिटेस्ट चालू आहे त्याचा. यस, निफ्टीने रिजेक्शन घेतल्याशिवाय बँक निफ्टी आणि फाईन निफ्टी सुद्धा खाली जाणार नाही. तिला शार्प रिजेक्शन घ्यावं लागेल. निफ्टीमध्ये शार्प रिजेक्शन घ्यायचे चान्सेस आहेत, चांगले चान्सेस आहेत. निफ्टीमध्ये शार्प रिजेक्शन होऊ शकतं. निफ्टीमध्ये सुद्धा काहीच वेगळी अशी कंडिशन नाही आहे. सुपर फाईन निफ्टी प्रेशराइज होऊन बघायला मिळते आपल्याला. बट सुरुवातीचे पहिले 5 मिनिट आहेत, सो काही गॅरंटी नाही आहे. त्या स्पीडनी रिव्हर्सल सुद्धा होऊ शकते, कारण 2-3 वेळा आपण तशीच गोष्ट बघायला मिळाली आपल्याला. ज्या स्पीडनी फॉल देतो त्या स्पीडनी, म्हणजे ज्या स्पीडनी फॉल देतो त्या स्पीडनी रिकवर सुद्धा होतो. नको व्हायला. आत्ताचं जे प्रेशर आहे कंटिन्युअसली बघायला मिळते. शेवटचा 1 मिनिट नाही, ट्रॅप झोन मध्येच आहे म्हणलं तरी चालेल, काही वाद नाही. साइडवेज सस्टेन, साइडवेज सस्टेन, साइडवेज सस्टेन चालू जातात. पंधरा मिनिटाचे पहिले 5 मिनिटं होते ते. 15 मिनिटाच्या 2 कॅन्डल साइडवेजमध्ये डोजी झाल्यात. निफ्टीने तरी त्या स्पीडने रिकव्हरीसुद्धा घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. बँक निफ्टीने सुद्धा फॉल चांगला दिलेला आहे. जे डे टाइम फ्रेम बघितलं किंवा हावरली टाइम फ्रेम बघितला तर लक्षात येतं एका हाय लेवलला टच करून रिटेस्ट केलं होतं मार्केटनी, आज पूर्ण दिवस खाली फॉल देण्याचे चान्सेस आहेत. ओके, आत्तापर्यंतच्या हायला टच करून रिव्हर्सल होत आहे मार्केट. तर छोटा मोठा एक रिव्हर्सल घेईल, बँक निफ्टीसुद्धा रिव्हर्सल घेईल, निफ्टीसुद्धा रिव्हर्सल घेईल आणि मग एक बाउन्स बॅकचा एक विचार आपण करू शकतो. त्याच्या तोपर्यंत वेट अँड वॉचच करा. पंधरा मिनिटाची नवीन कॅन्डल सुरुवात झालेली आहे. रिव्हर्सल रिटेस्ट, रिव्हर्सल रिटेस्ट चालू. रिव्हर्सल रिटेस्ट, रिव्हर्सल रिटेस्ट चालू आहे मार्केटमध्ये. ओके, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग सर, आशीष सर. टोटल कन्फ्यूज मार्केट, साइडवेज निफ्टी बँक निफ्टी, तेच प्रेशर तसंच कंटिन्यू बघायला मिळत आहे. सेलर बायर दोघेही शार्प ॲक्टिवेट. वर तर मार्केटला जायचं नाही आज, फक्त सगळ्यांचं कॉल साईडचा व्ह्यू बनवत आहे बस, एवढी सिच्युएशन. मॅक्स वाटलंच तर स्टॉपलॉस सुद्धा उडवू शकते आपले.
करून एक फॉल्सेटचीच एंट्री प्रिडिक्ट करूयात आपण. ओके कोण ओके मीटिंग पण आहे आज. मोदीची मीटिंग सुद्धा आहे 11 वाजता मोदी साहेबांची. बघूयात आपण मीटिंगमध्ये ही काय घडेल. बरेच गोष्टींचा इफेक्ट पडतोय आजकाल मार्केटवरती, तर आपल्याला पण फॉलो करायला पाहिजेत असं नाही की नाही. टोटल एक रेड एक ग्रीन एक रेड एक ग्रीन एक रेड एक ग्रीन. ओके चलो सेलरचं प्रेशर टू बी नोटेड. त्या डोजी डोजी कॅन्डल बघा बनवल्यात बघा वरच्या वर. प्रेशरमध्ये डोजी डोजी बनवलेले आहेत 2-3 कॅन्डल्स आपण इकडे. शार्प टू शार्प रिकवरी करण्याचा प्रयत्न दाखवत आहे मार्केट. टोटली सस्टेन करायच्या बेतात आहे, टोटल सस्टेन झालेले आहेत मार्केट. कसला चौऱ्याहत्तर 22-65 वेट अँड वॉच. रिवर्सल रिटेस्ट तर चालू आहे अजूनही मार्केटचे. थोडी थोडी रिकव्हरी करायचा प्रयत्न करत आहेत मार्केट. करायचा प्रयत्न परत एकदा सगळ्या मार्केटमध्ये.
बाहेरचं प्रेशर फाईन निफ्टीमध्ये थोडंसं बघायला मिळते, बट ज्या स्पीडनी सेलरचं प्रेशर आहे, कंटिन्यू सेलरचं प्रेशर आपल्याला त्याच्या प्रेशर अंडर प्रेशरमध्ये सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. निफ्टीने थोडासा रिट्रेस घेतलेला आहे, रिट्रेस घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. त्या स्पीडनी बाउन्स बॅक घ्यायचा प्रयत्न केलेला आहे निफ्टीने, बट निफ्टीमध्येच प्रेशर बघायला मिळते. बाकी बँक निफ्टी आणि फाईन निफ्टी दोघंही एकाच पर्टिक्युलर लेवलला सस्टेन करायचा प्रयत्न करत आहेत. किती लेवल क्रॉस केली? 700. ४४१२० चा सपोर्ट आहे. साइड ची एंट्री स्ट्रॉंग कॉल साइड ची थोडीशी झोल वाटते मला, प्रेशर खूप जास्त. ओके, थोडासा वेट अँड वॉच करूयात, न्यूज वगैरे होऊ दे, थोड्या वेळानंतर एक एंट्री करूया, ट्रेडिंग करूयात. हां हां चालतंय, तसं एक आपण एक प्लॅन करू शकतो, ट्रॅप प्लॅन. चलो नवीन एक सुरू होईल कॅन्डल. मार्केटमध्ये आहे प्रेशर शार्प टू शार्प, फक्त सस्टेन करतायत मार्केट सगळे. एकदा सुरुवात झाली फॉल देण्याची, सो रिकव्हरी सुद्धा वेळ देणार नाही तो. प्रेशराइज होऊन जिंकण्याचा प्रयत्न केलाय मार्केटने. प्रेशरच बघायला मिळते मार्केटमध्ये अजूनही सुद्धा. बँक निफ्टीमध्ये सुद्धा कुणी कुणी एंट्री घेतले असतील तर कमेंट्स करा मित्रांनो. सुपर हळूहळू प्रेशर मध्ये दाखवत आहे मार्केट. ऑलरेडी असेल पी साईडची एंट्री होल्ड करा, नसेल तर मग नवीन एंट्री लगेच एंट्री करू नका, वेट अँड वॉच करूयात मित्रांनो. आपण एखादे पर्टिक्युलर लेवल ब्रेक होऊ द्यात मगच आपण एंट्री करूयात पी साईडची. ऑलरेडी एक स्टॉप लॉस आपला हिट झालेला आहे, बरोबर का नाही? वेट अँड वॉच करूयात आपण. सस्टेन
त्या स्पीडनी रिकवरी, त्या स्पीडनी कॉल पण देत आहे मला. मार्केट प्रेशर मध्ये ओके टोटल कन्फ्यूज असं मार्केट. सकाळी सकाळी मॉर्निंगला साईडवेज जात आहे मार्केट. अजून काय एक्सपेक्ट करूयात त्याच्या कॉलचे फॉलचे. इथे कन्फर्मेशन दिलं असतं आपलं राईट टायमिंगला एंट्री झाली असती कॉल साईडची आपली, बट थोडंसं ट्रॅप केलं मार्केटने. बट ठीक आहे चलो काही हरकत नाही आहे. रिव्हर्सल रिटेस्ट रिव्हर्सल रिटेस्ट त्या स्पीडने होत आहेत मार्केट. 15 मिनटाचे बघूयात. पहिले 5 मिनटं खालच्या बाजूला सस्टेन झालेला आहे मार्केट. दोन्ही साईडला एंट्री करायच्या आणि एक साईडचा प्रीमियम जेव्हा डबल होतो त्यावेळेस एक साईडची एंट्री बुक करायचं प्रॉफिट. अशा पद्धतीच्या काही स्ट्रॅटर्जीज वगैरे आहेत, त्यासुद्धा फेल करत आहे मार्केट. कारण मार्केट एवढं वोलाटाईल आणि साईडवेज मार्केटमध्ये सस्टेन करायचा प्रयत्न करते, तो त्याबद्दल काय सांगणार आपण. अशी सिच्युएशन चालली आहे. पडायचं तर आहे, खाली तर जायचं आहे, पण आधी स्टॉप लॉस वाजवायचेत सगळ्यांचे. अशी सिच्युएशन मार्केटमध्ये दिसून येत आहे. टोटली बघू शकतो आपण इकडे. चलो करूयात वेट अँड वॉच. नवीन 5 मिनिटाची कॅन्डल टोटल सगळ्या साईडवेज साईडवेज मध्ये गेल्यात. कॉल आणि पुट दोघांच्या ढज्या उडवण्यात काही कसर सोडत नाही आहे मार्केट. कॉलवाल्यांचेही स्टॉप लॉस हिट, पुटवाल्यांचे सुद्धा स्टॉप लॉस हिट. चलो चांगला फॉल बघायला मिळाला आपल्याला. स्टॉप लॉस हिट करायचा प्रयत्न केलेला आहे मित्र आणि प्रीमियम वाढवत सुद्धा नाही आहे त्या रेंजमध्ये. प्रेशर मार्केटमध्ये कंटिन्यू बघायला मिळते. प्रीमियम सस्टेन होत आहेत अजूनही. सेलर बायर, सेलर बायर दोघांचे त्या स्पीडमध्ये प्रेशर बघायला मिळते आपल्याला. ओके सस्टेन होऊ द्यात मार्केटला.
खूप 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 असे सस्टेन करायच्या बेतात आहेत मार्केट. एक टेक्निकली फॉल साईडची एंट्री दिसते, सो मी तेवढं सांगायचा प्रयत्न केला आहे. टेक्निकली तशा पद्धतीने एंट्री दिसत आहे. ओके, जे टेक्निकली सांगते आपण तेच बघतो. टेक्निकली फॉल साईडची एंट्री, पुट साईडची एंट्री दिसते. मार्केट कमीत कमी 45-46 हजाराच्या लेवलला तरी मार्केट नक्कीच येणार. हा जो काही गॅप फील दिला आहे त्याने, तो फील करायचे चान्सेस आहेत. हा गॅप फील करायचे चान्सेस आहेत मार्केटचे. फाईन निफ्टीमध्ये सुद्धा तीच गोष्ट सांगायचा प्रयत्न केला आहे मी. ओके, चलो बघायला मिळालं मार्केटमध्ये प्रेशर. शेवटचं 1 मिनिट बाकी. शेवटचं 1 मिनिट बाकी. ओके, शेवटचे 5 मिनिटं बाकी या कॅन्डलचे. त्या स्पीडने रिव्हर्सल, रिटेस्ट, रिव्हर्सल, रिटेस्ट चालू आहे मार्केटचा. काय म्हणतात मोदी साहेब? ओके, बघूयात. सत्र चंद्रयान 3 की सफलता. कालचे मॅच सुद्धा जिंकलेली आहे. निफ्टीने खूपच चांगल्या पद्धतीने लेवल सस्टेन करायचा, स्टेबल करायचा प्रयत्न केलेला आहे. बँक निफ्टीमध्ये अजूनही त्याच पद्धतीचं प्रेशर बघायला मिळते.
बँक निफ्टी आणि फाईन निफ्टी दोघांमध्ये सुद्धा शेवटचे 2 मिनिटं 15 मिनिटाच्या कॅन्डलचे खालच्या खाली सस्टेन करायचा प्रयत्न. निफ्टीने चांगला रिटेस्ट घेतला होता, ते सुद्धा आता रिव्हर्सल प्रेशर बघायला मिळते निफ्टीमध्ये सुद्धा. बँक निफ्टी 46,000च्या सपोर्टवरती, प्रॉपर 46,000 येईल असं वाटते. 46,137 चालू आहे, 130 पॉईंटचा वगैरे चांगला एक फॉल देऊन मार्केट खालच्या लेवलपर्यंत सस्टेन होऊ. ओके, फाईन निफ्टी निफ्टी त्यामुळे थोडेसे प्रीमियम सस्टेन करत आहेत. शेवटचा 1 मिनिट प्रेशर वाढत चाललेला आहे सेलर साइडला. ओके, रिव्हर्सल रिटेस्ट रिव्हर्सल रिटेस्ट रिव्हर्सल रिटेस्ट चालूच आहे. स्ट्रॉंगली सपोर्ट करत आहेत मार्केट 23-24. परत एक डोजीज कॅन्डल बघायला मिळाली आपल्याला 15 मिनिटाची सुद्धा डोजी कॅन्डल बघायला मिळाली. बँक निफ्टीमध्ये प्रेशर राईज मध्येच मार्केट निफ्टी जरा खूपच लेवल ताणून धरतीये. खूपच लेवल सस्टेन करायच्या बेतात आहे निफ्टी. उद्यात न्यूज बेसवरती पण इफेक्ट पडत असतो. सो बघूयात आता काय कसा इफेक्ट पडतो आणि कशा पद्धतीने करेल. एक्सपायरी आहे फाईन निफ्टीची, सगळे प्रीमियम सस्टेन करत आहेत. ज्या स्पीडमध्ये खाली चाललं त्या स्पीडमध्ये रिकव्हरी सुद्धा करायचा प्रयत्न करते. त्याच प्रेशरमध्ये अंडर प्रेशरमध्ये मार्केट फाईन निफ्टीमध्ये बघू शकता फ्लॅग पोल अँड फ्लॅग झालेला आहे. ब्रेकआउटची ब्रेकडाऊनची वाट बघतोय मी. जसं ब्रेकडाऊन झालं शार्प टू शार्प फॉल होऊ शकतो मध्ये. एक कॅन्डल सुद्धा त्या स्पीडने रिकव्हरी मारू शकते.
अप डाऊन, अप डाऊन दोन्ही साईडच्या लेवल्स आपल्याला सस्टेन करताना बघायला मिळत आहेत आजकाल. म्हणजे असं टोटल एवढं ट्रॅपिंगवालं मार्केट आहे ना, सो एंट्री, परफेक्ट एंट्री प्रिडिक्शन करणं म्हणजे थोडंसं अवघडच गोष्ट आहे असं म्हणलं तरी चालेल. ओके, असं म्हणलं तरी चालेल की परफेक्ट एंट्री प्रिडिक्ट करणं म्हणजे थोडंसं अवघडच वाटत आहे. ओके चलो, त्या लेवलवरनं, एका सपोर्ट लेवलवरनं बाउन्स बॅक घ्यायचा प्रयत्न करतो आहे. एंट्री करू शकतो, कुठली एंट्री वाटती आहे प्रॉपर एंट्री? यस, G20 विधाता सेलिब्रेशन बना मोदी. टोटल कन्फ्यूज मार्केट आहे, बघू शकता इकडे. बघायला मिळते प्रेशर साईडवेज साईडवेज सस्टेन साईडवेज सस्टेन, टोटली साईडवेज सस्टेन. निफ्टी कंटिन्युअसली सस्टेन करत अपच जाण्याचा प्रयत्न करतो, पण कॉल साईडचे सुद्धा एवढे प्रीमियम वाढले नाही मित्रांनो. इथेच 75-76 प्रीमियम होता, आता फक्त 73-72 सस्टेन करतो आहे तो. म्हणजे प्रीमियम खूप शार्पली डिके केलेले आहेत कॉलवाल्यांचे सुद्धा. चलो, तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तुम्ही मार्केट. काय ना का सर, रिव्हर्सल रिटेस्ट, रिव्हर्सल रिटेस्ट वाला मार्केट बघायला मिळते आपल्याला. देवाली कॅन्डल किंवा हावरली कॅन्डल्स बघितल्यात लक्षात येईल अजूनही कालच्या साईडवेज झोनमध्येच मार्केट आहे. ओके, वेट अँड वॉच. सर गुड मॉर्निंग, मार्केट इज मूव्हिंग बट प्रीमियम इज नॉट मूव्हिंग. बरोबर सर, बरोबर. कॉल साईडची एंट्रीसुद्धा प्रिडिक्ट नाही करू शकलो आपण, त्याच्यामुळेच टोटल मार्केट सस्टेन करत आहे. संतोष सर पण म्हणतात गुड मॉर्निंग. पंडित सर गुड मॉर्निंग. इनामदार सर व्हॉइस लाऊड. ओके, मार्केटमध्ये मुवमेंटच नाही काय बोलणार लाऊडली. ओके, मोदी साहेबांचं भाषण ऐकूयात आपण. टोटल साईडवेजमध्ये निफ्टी
फाइन निफ्टी ने सपोर्ट घ्यायचा प्रयत्न केलाय, बँक निफ्टीने सुद्धा छोटासा सपोर्ट घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. काहीच हरकत नाही आहे, पण मला वेट अँड वॉच करायचं आहे. परफेक्ट एंट्री बघूयात आपण, भेटूनच जाईल एखादी एंट्री. टोटल साइडवेज जिथून आज ओपनिंग आहे तिथून टोटल साइडवेज जाण्याचा प्रयत्न. निफ्टीने चांगला बाउन्स बॅक घेतला, चांगली रिकवरी घेतली निफ्टीने, पण प्रीमियम तुम्ही म्हणले तसं वाढतच नाही. प्रीमियम त्याचे टोटल सस्टेन करत आहेत मार्केट. फाईन निफ्टीमध्ये प्रेशर तर खूप शार्प टू शार्प बघायला मिळत आहे, पण प्रीमियम अजूनही सस्टेन करत आहेत पूर्णपणे. प्रीमियमची मूवमेंट बघायला मिळत नाही कुठल्याही. रिवर्सल रिटेस्ट, रिवर्सल रिटेस्ट. टोटली सस्टेन प्रीमियम, सस्टेन मार्केट, सस्टेन एक मॉर्निंगची एंट्री पण होत नाही आहे व्यवस्थित. टोटल साइडवेज सस्टेन करायचा प्रयत्न करते आहे निफ्टी.
फाईन निफ्टी सुद्धा टोटल कन्फ्यूज असं मार्केट उलटा हॅमर संपलेला आहे. दोन तीन चार कॅन्डल टोटल सस्टेन करू घातल्यात त्याने. प्रीमियमसुद्धा इन्क्रीज होत नाही आहे. टोटल पॅनिक असं मार्केट आहे. इनसाइड कैंडलच तैयार होता है सगळ्याच्या सगळ्या. चलो वेट एंड वॉच. वेट एंड वॉच. वेट एंड वॉच. साइडवेज साइडवेज साइडवेज. निफ्टी सुद्धा साइडवेज साइडवेज साइडवेज. बँक निफ्टी सुद्धा टोटल साइडवेज. टोटल कन्फ्यूज असं मार्केट. कुठलीही ठाम एंट्री बघायला मिळत नाही आहे.
टोटल कन्फ्यूज असं मार्केट. प्रीमियम डीके करायचा प्रयत्न करते इकडच्या इकडेच. सुपर थोडासा रिटेस्ट बघायला मिळतोय, कुठेच मार्केट जात नाही आहे. निफ्टीने सुद्धा रिटेस्ट घे रिव्हर्सल घ्यायचा प्रयत्न. रिवर्सल रिटेस्ट, रिवर्सल रिटेस्ट. फाइन निफ्टी, बैंक निफ्टी, टोटल साइडवेज. टोटल कन्फ्यूज असं मार्केट क्रिएट केलेलं आज.
टोटल कन्फ्यूज असं मार्केट. प्रीमियम कुठलेही कॉल साईडचे किंवा पुट साईडचे दोन्हीही वाढत नाही आहेत. आज हे ह्याला फोन कर रे हाँ ये मन बारे. ओके कुठेच मोमेंट नाही आहे मित्रांनो. इतक्या वेळ झाला पण शांतच बसलोय. 11 पण वाजून चाललेले आहेत अजूनही नो एंट्री. सुमित पाटील उद्या हॉलिडे आहे सो प्रीमियम डीके जास्त होणार तो विना कारण काही नाही रिस्क घेऊ नका. बरोबर सर बरोबर नो रिस्क की नाही. 11 वाजत आलेले आहे. चाय 2000 सबस्क्राइबर करायचे आहेत आपल्याला पूर्णच्या पूर्ण. सो सगळ्यांनी चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा. नमस्कार मित्रांनो बघा आता आपल्याला आपले 1800 सबस्क्राइबर झालेले आहे. आपल्याला 2000 ते सबस्क्राइबर नाहीच आहेत. जसं मी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे नॉलेज देण्याचा प्रयत्न करतो तुमच्याकडूनही मला काही हेल्प झाली पाहिजे की बाबा माझेही सबस्क्राइबर वाढले पाहिजे. आपले चॅनल आहे आपला चॅनल आहे तर तुम्ही सर्वांनी आपण मिळून आपले सबस्क्राइबर वाढूया. नक्कीच प्रत्येकजण आपल्या स्टेटसला व्हॉट्सअप स्टेटसला आपल्या चॅनलचा स्टेटस ठेवेन जेणेकरून आणखीन तुमचे कोण मित्रमंडळी असतील नातेवाईक असतील त्यांनाही आपल्या चॅनलची माहिती कळू द्या. प्रत्येकाने सबस्क्रायबर आपले 2000 झालेच पाहिजेन. धन्यवाद. यस सर सुमित सर बरोबर खूप स्ट्रॉंग झोनमध्ये आहे. सगळ्यांनी लाईक करा आणि सबस्क्रायबर वाढवायचे प्रयत्न करा. आनंद सर मार्केट गिअर चेंज करणार आहे बरोबर थोडा टाइम नंतर वन साइड मूवमेंट देणार बरोबर सर. आनंद सरांनी खूप चांगले एक्सप्लेनेशन दिले बघू शकता. गिअर चेंज करत आहे मार्केट सो थोडंसं वेट अँड वॉच करूयात आपण. काही हरकत नाही आहे. बँक निफ्टीमध्ये थोडासा रिव्हर्सल बघायला मिळतो आपल्याला. वन डायरेक्शन मुवमेंट आपल्याला बघायला मिळेल. मग बँक निफ्टी बघा त्या स्पीडमध्ये रिकव्हर रिव्हर्सल करायचा प्रयत्न करते. टोटल फ्लॅट टोटल साइडवेज व्ह्यू. नवीन एंट्री डे हाय नंतरच कॉल साईडची होईल माझीसुद्धा. बँक निफ्टी असो निफ्टी असू द्यात बँक निफ्टी असू द्यात तिघांमध्ये सुद्धा डे हाय नंतरच नवीन एंट्री. निफ्टीमध्ये थोड्याशा लेवल्स आहेत वरच्या साईडच्या जसं की 200 क्रॉस झालं तरच आपण एंट्री घेणार आहोत कॉल साईडची. तोपर्यंत नो एंट्री. बँक निफ्टीमध्ये सुद्धा नो एंट्री. चांगला एक एम पॅटर्नचा दिसून आलाय. सो गॅप फिल करण्यासाठी आतापर्यंत खाली पडलं असतं या लेवलपर्यंत पण तसं हे सुद्धा करत नाही आहे मार्केट. निफ्टीने सुद्धा थोडा बहुत रिकव्हर घेतलेला आहे. निफ्टीने थोडासा रिकव्हर घेतलेला आहे. रिकव्हर होऊन फॉल व्हायला पाहिजे होती निफ्टीसुद्धा त्या स्पीडनी. पण परत एकदा मार्केट सगळ्याच्या सगळे सस्टेन करतात. सगळ्यांनी लाईक करा व्हिडिओला चॅनल सबस्क्राईब करा. अजून मित्र असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवा लिंक. 2000 टार्गेट आहे आपलं. 2000 चॅनलचे सबस्क्रायबर पूर्ण झाले पाहिजे. अजून टोटल प्रेशराइज होत आहे बघा. 5 मिनटं बघा किंवा 15 मिनटं बघा दोघंही ट्रॅप झालेले आहेत. ट्रॅप
कॉलर आणि कॉल रायटर आणि पुट रायटर जास्त वेळ उगाच पोझिशन पण होल्ड करू नका, प्रीमियम अख्खे डिके होऊन जातील. त्यापेक्षा बेटर आहे आपण वेट अँड वॉच करूयात, परफेक्ट टायमिंगला एंट्री घ्यायचा प्रयत्न करूया. माझा अजूनही कुठला कॉल साईडचा सी साईडचा व्ह्यू होत नाही आहे, मार्केट फॉलच देण्याचे चान्सेस वाटत आहे. इथे सगळे मार्केट सस्टेन करतायत बघू शकता, इकडे ते सुद्धा आपण बघितलेलं आहे. ओके, प्रेशरमध्येच मार्केट, फाईन निफ्टीचं तरी अजूनही प्रेशरमध्येच आहे. बघायला मिळतोय मार्केटचा व्ह्यू. ट्रायंगल बनवायचा प्रयत्न. खूप 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 लेवल अशा सस्टेन करण्याच्या बेतात आहेत. उद्यात सस्टेन सगळेच्या सगळे, जस्ट प्रीमियम प्रीमियम दोन्ही कॉल पुट साईडचे टोटल सस्टेन. टोटल साइडवेज सस्टेन करते मार्केट. नवीन तासाची कॅन्डल चालू झालेली आहे आवरली. वरच्या लेवलला जाऊन सस्टेन करायचा प्रयत्न.
फाईन निफ्टीमध्ये बघूयात आपण लेवल कशा तयार झाल्यात आणि काय ट्रायंगल पॅटर्न टाकतोय इकडे मी. अच्छा 15-15 मिनटाच्या कॅन्डल सस्टेन करत आहेत. क्वीन कॅन्डल चलो प्रेशर मध्ये बघायला मिळते कॅन्डल. जबरदस्त चलो प्रेशर बघायला मिळते सेलरचं. शार्प फॉल ब्रेकडाऊन सुद्धा दिलेला आहे मार्केटनी. चलो शार्प टू शार्प ओके. टोटल कन्फ्यूज मार्केट आहे मित्रांनो. शॉर्ट घेण्यात काही अर्थ नाही आहे उगाचच. निफ्टी सुद्धा त्याच रेंजमध्ये. मूड दिसून येत नाही आहे फाईन निफ्टीचा खाली पडण्यामध्ये. स्ट्रॉंग सपोर्ट सस्टेन करायचा प्रयत्न. त्या स्पीडने रिकव्हरी सुद्धा बघा.
टोटल कन्फ्यूज मार्केट मित्रांनो, कुठलीच एंट्री नको आहे. चलो थांबूयात स्ट्रीमिंग पण, अजून मोमेंट अजूनही काहीच प्रिडिक्ट करता येत नाही आहे. मोमेंटच प्रिडिक्ट करता येत नाही तर एंट्री तरी काय घेणार आहे. खाली ब्रेक करून वर रिव्हर्सल फिरायचा प्रयत्न करते. कुठल्याही साईडला, ज्या साईडला ब्रेक करेल ना त्या साईडला एंट्री घ्यायची आहे आपल्याला. निफ्टी थोडासा मोठा ट्रँगल बेस करतोय, बघा निफ्टी थोडासा मोठा ट्रँगल बेस करतीये. चांगला फॉल दिला होता आता. झाले बु का बाय झाले? हा ते झालं. सी सी साइड चे काय स्टॉपलॉस ट्रोल कर प्रॉफिट मध्ये, कारण मार्केटच कन्फ्यूज आहे. आलाय प्रॉफिट कशाला घालवायचा? पाईन निफ्टीची आज एक्सपायरी आहे, उद्या सुट्टी आहे मार्केटला. चलो कमेंट्स असतील तर कमेंट्स करा, नाहीतर आपण स्टॉप करूयात. आय आर एफ सी सांगा सर. ओके कल्पना मॅडमचा क्वेश्चन आहे आय आर एफ सी. चलो आय आर एफ सीबद्दल बोलूयात. काही अजून तुमचे डाऊट्स असतील तर विचारा, त्यावरती आपण स्टॉकमध्ये बघायचा प्रयत्न करूयात. आय आर एफ सी मी मागच्या आठवड्यातच दिला होता, लॉंग टर्मसाठी ठेवू शकता. ओके चांगलं 90-92 पर्यंतचं टार्गेट आहे माझं, त्याच्यामध्ये लॉंग टर्मसाठी होल्ड करू शकता तुम्ही, काही हरकत नाही आहे मित्रांनो. आय आर एफ सी ठेवू शकता, होल्ड करू शकता. रिटेस्टसाठी येण्याचा प्रयत्न करतोय तो, पण ऑलमोस्ट तो रिटेस्टसुद्धा झालेला आहे, त्याच्यामुळे मॅक्स टू मॅक्स त्याचे रजिस्टन्स बघू शकतो अपसाईडचे. आपले 92-93 एक हाय आहे, त्याच्यानंतर ऑलमोस्ट 150 पर्यंतचा तो हाय देईल. ओके फक्त वेट अँड वॉच करा, होल्ड करा, काही हरकत नाही. थोडीशी थोडंसं मायनसमध्ये गेला असेल, थोडंसं लॉस झाला असेल किंवा थोडंसं प्रॉफिट आलेला लॉसमध्ये चालला असेल, काही हरकत नाही, होल्ड करा. मोठी लॉंग लाईन कॅन्डल तयार झालेली आहे इथे बघा. ओके चांगल्या पद्धतीने तुम्हाला रिटर्न बघायला मिळतील इथे. 150 पर्यंत आपलं टार्गेट आहे त्या लेवलपर्यंतचं. लॉंग टर्मसाठी होल्ड करू शकता, काहीच हरकत नाही आहे मित्रांनो. आय आर सी टी सीचा आय आर एफ सीचा हा शेअर आहे. आय आर सी टी सी ते सुद्धा बघूयात आपण. सुपअप असा अप ट्रेंड चालू झाला आहे, थोडंसं रिव्हर्सल होऊन अप जाण्याचे चान्सेस आहेत. सो वेट अँड वॉच करा, होल्ड करा पोझिशन आय आर एफ सीमध्ये. अजून कुठले स्टॉक आपला यल हे कुठलं बी पी सी एल कुठे चाललं आहे बघूयात आपण. अजूनही खालीच तळ्यात मळ्यात. एल आय सी सुद्धा सस्टेन करतोय. वेदांतानी बघा ब्रेकडाऊन दिला आणि कंटिन्युअसली फॉल सुद्धा सुरू झालेला आहे त्याच्यात. चलो टोटल साइडवेज आणि फ्लॅट. अजून कुठला दिला होता ट्रेंड सुद्धा दिला होता बघू शकता. इकडे खूप सारे शेअर्स देण्याचा प्रयत्न केलाय, चार्ट सुद्धा मिळाले त्याच्यात. आय डी बी आय बँक सुद्धा घेऊ शकता. कंटिन्युअसली मुवमेंट बघायला मिळते त्याच्यात. 72 रुपीज पर्यंत गेलेला आहे. टाटा स्टीलमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करू शकता मित्रांनो, त्याचं सुद्धा ब्रेक
आउट मिळालेला आहे, बघू शकतो खूप चांगल्या अशा पद्धतीने। होल्ड करू शकता लॉन्ग टर्म साठीचे शेअर्स तुम्ही, काही हरकत नाही आहे। टोटल कन्फ्यूज वोलाटाईल मार्केट आहे मित्रांनो। इच्चर मोटर्स, ओके इच्चर मोटर्सचं पण बघूयात आपण सर। आयचर आज थोडेसे कन्सल्टेट होत आहेत मार्केट, बट तसं मार्केटमध्ये अप मूव्ह कंटिन्यू आहे। कुंडली काढू थोड्याच वेळात, थांबा जरा। चलो स्टार्टअप झाली आहे कंपनीची, 5 रुपयापासून सुरुवात झाली, लोअर लो आला होता लॉकडाऊनमध्ये 1200 पर्यंत, आणि आत्ताचा ऑलमोस्ट हाय दिलाय त्यांनी 3889। अजून सपोर्ट लाईन बघूयात आपण, बस संपलं, काही नाही राहिले आता याच्यात। सुपर होल्ड करू शकता लॉंग टर्म साठी, बुलिश वेज अशा पद्धतीचा हा पॅटर्न चाललेला आहे, याच्यामध्ये बनत आहे, तयार होत आहे, अजून कुठला तरी पॅटर्न बनलेला नाही आहे, बट बनत आहेत, हळूहळू बनतील। अपट्रेंडसुद्धा बघितला तर अपट्रेंडसुद्धा व्यवस्थित होऊ शकता असा। अपसाईडचे टार्गेट आहेत, एंट्रीज होल्ड ठेवू शकतात, काही हरकत नाही सर, एंट्री होल्ड ठेवू शकतात। कप विथ हँडलसुद्धा असा ब्रेक करायचा प्रयत्न केला होता त्याने, बट आता साईडवेज आणि सस्टेन करतो आहे, सो होल्ड ठेवू शकता एंट्रीज तुमच्या। चलो अजून काय, कुठलं कमेंट्स करा, लाईक करा, सगळ्यांनी लाईक करा, कमेंट करा, अजून कुठली एंट्री घ्यायला पाहिजे आपण। अजून कुठल्या एंट्रीज घ्यायला पाहिजे कमेंट करू शकता मित्रांनो। नाहीतर बघूयात निफ्टी बँक निफ्टी। सुपर टोटल ट्रॅपिंगची पोझिशन बघू शकता इकडे, डब्ल्यू पॅटर्न खालच्याच पॉइंटला बनून वर जाण्याचा प्रयत्न करते आता। निफ्टी वाढवत नाही आहे, जस्ट सेल ट्रोल इन प्रॉफिट, ट्रोल करत चल अशा, आणि 5-10 तर सोडूनच दे वन डायरेक्शन, बरोबर की नाही। फक्त हे 40 थोडंफार बुक करून घ्यायचं। चलो थँक्यू, थँक्यू ऑल ऑफ यू, स्टॉप करूया सेशन। मुवमेंट तशी सस्टेनेबलच आहे, बँक निफ्टीने थोडासा शार्प रिव्हर्सल घ्यायचा प्रयत्न केला आहे, जबरदस्त असा। जबरदस्त निफ्टी सुद्धा बाउन्स बॅकच्या स्टेटमध्ये, फाईन निफ्टीने सुद्धा चांगला रिकव्हरी घेतलेली आहे।
ओके अपसाइडला मूव करते, अपसाइडला ब्रेकआउट देते, सुपर्ब टोटल कन्फ्यूज करून मार्केट रिवर्सल वर नेतोय आता. निफ्टीने सुद्धा मोठ्या ट्रँगलचा ब्रेकआउट दिलेला आहे, बघू शकतो इकडे. ग्रुपवरती पोस्ट करतो. हा ना होल्ड होल्ड बोललो ना, स्क्रोल कर स्टॉप लॉस आणि होल्ड कर पूर्ण प्रोजेक्ट. ओके वन डायरेक्शन ब्रेकआउट दिलेला आहे अपसाईडला, पण एंट्रीचं प्राईस काही प्रिडिक्शन नव्हतं, एकच कॅन्डलनी शार्प रिकवरी घेतलेली आहे. सो निफ्टीचं प्रीमियम काही वाढवत नाही अजूनही. सुपर सुपर पकड़ बिंदास पकड़. सी साइड ची एंट्री हो सकते. बैंक निफ्टी ने शार्पली ब्रेकआउट दिला है. आपलं स्ट्रोल वरच्या वर ट्रोल करत चल, 40 पॉईंट पर्यंत ट्रोल म्हणजे 40 लॉटचे ट्रोलच करत चल, फक्त 10 लॉट 5 लॉट सोडून दे. बोलला इतकं ओके. शार्प टू शार्प रिकवरी झाली आणि मार्केटने रिव्हर्स फिरवलेला आहे. चला आज बरंच वेळ थांबलोय आपण, एंट्री प्रिडिक्ट करता, एंट्री जी आहे ट्रँगल्स आपले बघू शकता अपसाईडला ब्रेक केलेले आहेत. थोडेसे रिव्हर्सल रिटेस्ट, रिव्हर्सल रिटेस्ट. पंधरा मिनिटाची टाइम फ्रेम बघूयात आपण. प्रॉपर ब्रेकआउट असा दिलेला आहे त्याने.
प्रेशराइज होऊन होऊन बँक निफ्टीने सुद्धा आणि निफ्टीने सुद्धा फाईन निफ्टीने सुद्धा शार्पली बाउन्स बॅकचीच एंट्री घेतलेली आहे, शार्पली रिकव्हरी. सुपर्ब नवीन 5 मिनिटाची कॅन्डल ओपन होईल. टोटल कन्फ्यूज मार्केट. चलो कुठली एंट्री घेतली तर ग्रुपवरती पोस्ट करतो. मित्रांनो थांबूयात आपला सेशन आजचा. रिकवरी रिटेस्ट, रिकवरी रिटेस्ट. सिच्युएशन तीच आहे. मार्केटचं डायरेक्शन जे आहे अजूनही कन्फ्यूजच आहे. प्रॉपर कॅन्डल सस्टेन करायचा प्रयत्न होऊ द्या तिकडे कॅन्डलला सस्टेन्स. 15 मिनिटाची कॅन्डलचे शेवटचे 2 मिनिटं बाकी. ओके निफ्टीचे मार्केट सुद्धा सस्टेन करत आहेत. बँक निफ्टीचे सुद्धा पेशन्स पेशन्स ठेवून टोटल अपसाईडला ब्रेक केलेले आहेत बघा ट्रँगल्स आपले. पण वरसुद्धा जात नाही मार्केट, आता सस्टेन करत आहे. ओके चलो थँक्यू, आजचं थांबूयात आपलं सेशन आपण. चलो मित्रांनो थांबूयात सेशन आपलं.